अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहावे या उदांत हेतूने निसर्गप्रेमी तुषार सुरेश पाटील यांच्या योगदानातून व शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर यांच्या सहकार्याने जामनेर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमाच्या माध्यमातून मोफत रोप वाटप व वृक्ष लागवड अभियान राबवण्यात येत असून या अभियानाअंतर्गत आज जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे तसेच खाजगी शाळांमधील शिक्षक उपस्थित होते। या सर्व शिक्षकांना रोपांचे वाटप करत आपापल्या शाळेत वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले। तर वृक्ष लागवडीची सुरुवात जिल्हा परिषद शाळा जामनेर या शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करून करण्यात आली। मनापासून तुषार बोलणे घेतलेल्या कार्यात मला ते जेव्हा निरोप लागला तेव्हा असा आनंद झाला की आपल्याही इलाकेचे कोणीतरी आज मैदानात आले। जसं इतरांकडे जाऊन पाहून चार घेतात तसा विनामात्र मी तुषार बोलाच्या सत्कारासाठी इथे हाती लागला। कारण हे काम एवढं सोपं नाही, हजारो झाडं लावले असते आणि 10,000 जास्त झाडं लावले असते आणि माझ्या होमगार्डचा एवढा मोठा पगार मिळाला, मी एवढा पैशावाला नाही आणि शिकलेला पण नाही, पण असं ठरवलं की होमगार्ड चा जेवढा पैसा मिळेल मी सार्वजनिक बांधकाम विभागाला महिला कामगार म्हणून कामाला होतो, त्या पगारातून मी माझा उदरनिर्वाह चालवला आणि होमगार्डचा जो जो पैसा मिळाला तो पूर्ण मी समाज कार्यासाठी वृक्षारोपणासाठी पानतोळ्या लावण्यासाठी हा वापरला। आणि जेव्हा तुषारदादा सारखे लोक बाहेर आले तेव्हा मला वाटलं की आपण लावलेल्या झाडांचे पुढे घेऊन तुषारदादा सारख्या पडतदार काम करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करावा। जय हिंद जय महेश। लोकांनी तर सांगितलं की आज आमच्याकडे भरपूर झाडं आहेत, परंतु काही झाडांना सांगितलं की आमच्याकडे 20 झाडांची सुद्धा जागा उपलब्ध आहे, 30 झाडांची जागा उपलब्ध आहे, ती झाडं आपण त्यांनी निश्चित वळवूया कारण त्यांना सुद्धा ती संधी देऊया। बऱ्याच शाळांमध्ये चांगलं उपक्रम भाऊ आमच्या तालुक्यामध्ये आहेत, काही काही शाळांमध्ये प्रत्येक झाडाला नाव दिलेलं आहे मुलाचं, समजा एक झाड निंबाचं झाड लावलं त्याला त्या मुलाचं नाव दिलं आहे, समजा महेश पुढे प्रवीण, म्हणजे त्या झाडावर त्या मुलाची पाठी लागलेली असल्यामुळे त्याचं संवर्धन, कारण झाडं लावणं सोपी आहेत जगवणं कठीण आहे। आरटी कायदा काय करावा लागला, मुलं शाळेत आली पाहिजे येऊन चालली नाही तर ते टिकली पाहिजे, टिकून बी चालणार नाही तर शिकली पाहिजे, हा जो आपला हा चालू आहे आली पाहिजे टिकली पाहिजे टिकून शिकली पाहिजे, तसं प्रकारचं झाडं झाडून झाडं मिळाली झाडं लावली पाहिजे लावून फायदा नाही पण ती जगली पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे, तर निश्चितच ते संवर्धन करण्यासाठी जर सरांनी इथं उपस्थित सर्व आपल्या केंद्र बांधवांना शिक्षकांना सुद्धा विनंती करेल की आपण आपल्या परीने मार्गदर्शन करून प्रत्येक विद्यार्थ्याला 10 असतील त्या शाळेमध्ये 20 झाडं असतील 15 असतील तर 2-3-4-4-5-5 गट करून ते झाडं त्याला द्यायचे की हे झाड तुझं आजपासून याचं संवर्धन तुला करायचं आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारचं वर्षभरात ज्याचं झाड सर्वात जास्त मोठं होईल त्याला आपण काहीतरी बक्षीस ठेवू असं जर आपण केलं तर निश्चितच 3,000 झाडं यापैकी 90-95% झाड निश्चित लागतील असा मला सुद्धा या ठिकाणी आशा मला या ठिकाणी आहे। आणि निश्चितच आपण तुषार मार्गदर्शक दादा या ठिकाणी भाग्यदेव कलेक्शनचे संचालक आणि दादा सुद्धा एक चांगलं काम या ठिकाणी सामाजिक काम या ठिकाणी आहे आणि सामाजिक कामातून उच्च संवर्धनाचं काम पर्यावरण वापरण्याचं काम, कारण वृक्षवल्ली आम्हाला सोयरी वरचे रे पक्षी सुसुरे आळवती असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांना, निश्चितच ती पक्षी त्या पक्ष्यांना निश्चित त्याचा निवारा या ठिकाणी मिळणार आहेत आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे किंवा जामण्या तालुक्यात तरी त्याची सुरुवात आपण केली तर तो देशभर या ठिकाणी पोहोचणार आहे, म्हणून मी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय तुषार भाऊ आणि या ठिकाणी सर्व मंचकार उपस्थित सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। मला जी बोलण्या संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, थांबतो, धन्यवाद। अध्यक्ष विके पाटील अण्णा, त्यानंतर आपल्या जामनेर केंद्राचे माजीगड शिक्षणाधिकारी आणि शिक्षण
विस्तार अधिकारी मान्य सदन साहब दाभाडे केंद्राचे केंद्र प्रमुख अंबोरे दादा तोंडापूर केंद्राचे केंद्र प्रमुख संदीप पाटील सर जामनेर केंद्राचे केंद्र प्रमुख इस्माईल सर तसेच आमच्या जामनेर केंद्रातील माध्यमिक शाळेच्या मुख्य अध्यापिका दाभाडे मॅडम सोनोरे सर चव्हाण सर तसेच आपल्या जामनेर केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे सगळे मुख्य अध्यापक प्राथमिक शाळेचे मुख्य अध्यापक खाजगी माध्यमिक शाळेचे मुख्य अध्यापक आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन आपल्या एक चांगलं काम आपल्या अजून घडणार आहे तर या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्या मुख्य अध्यापकांचं त्यांचा आभार मानतो. प्रतिमा पूजनाने आपण कार्यक्रमाला सुरुवात केली त्या सर्व थोर महापुरुषांना सर्वप्रथम मी वंदन करते. आज 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती त्यांनाही मी वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ आपल्या जामनेर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सरोदे साहेब त्याचबरोबर मंचावरील सर्व मान्यवर विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी विविध कार्यकर्ते नेहमीची येतो मग पावसाळा असं आपण म्हणतो त्याप्रमाणे नेहमीची होते वृक्षारोपण. त्याच जागेवर त्याच खड्ड्यामध्ये दरवर्षी वृक्षारोपण होताना आपण पाहतो पण आता मॅडमांनी सांगितलं पालवे मॅडम यांनी आणि बाकीचे जे या ठिकाणी आधी संदीप पाटील सर बोलून गेले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शिक्षकांवर हे काम सोपवलेलं आहे त्यामुळे त्याच खड्ड्यात पुन्हा वृक्षारोपण होणार नाही आहे तर ती झाडं वाढवली जाणार आहेत. शिक्षकांना ही जबाबदारी दिलेली आहे हा जो विश्वास तुम्ही शिक्षकांना शिक्षकांवर दाखवला त्याबद्दल धन्यवाद. आणि सरांनी जे सांगितलं की वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांनी जे उपक्रम राबवले त्यामध्ये विद्यार्थ्यांची नावं दिली त्या झाडांना ही खरंच खूप चांगली संकल्पना आहे आणि अशा पद्धतीने आपण जर विद्यार्थ्यांना त्या वृक्षांची जोपासना करण्याची जबाबदारी सोपवली तर नक्कीच ते वाढवले जाणार. नुसतेच लावले वृक्षारोपण होणार नाही आहे तर त्याचं संगोपन होऊन ती झाडं मोठी होतील. आणि जागतिक समस्या जी आहे ग्लोबल वॉर्मिंगची आत्ता अलीकडचीच बातमी आपण पाहिली सगळ्यांनी की युरोप खंडाला सर्वात मोठी समस्या कोणती भेडसावत असेल आता तर ती ग्लोबल वॉर्मिंगची. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तापमान वाढलेलं आहे आपल्याकडे तर आत्ताच आपण अनुभव घेतलेला आहे घेतच असतो नेहमी. तर आणखी त्याच्याही पुढे जाऊ की जगाची अर्धी लोकसंख्या आत्महत्या करेल तापमान वाढल्यामुळे असंही म्हटलं जात आहे. तर हे सगळं आपल्या सगळ्यांना उमस्त आहे आणि म्हणून वेळीच आपण जागा होण्याची गरज आहे आणि आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ते ओळखलेलं आहे. आपल्याला ही चांगल्या दर्जाची रोपं त्यांनी भेट म्हणून आपल्या शाळांना दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काका या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी आपल्या शिक्षण विभागावर विश्वास ठेवून जबाबदारी टाकलेली आहे असे आमचे मित्र किशोर भाऊ पाटील जामनेर केंद्रातील इंग्लिश स्कूलच्या अध्यापिका दरवाडे मॅडम सोनवणे सर उपस्थित सारे शिक्षक बंधू भगिनी आणि मुख्याध्यापक बंधू भगिनी झाडे लावा झाडे लपवा संकल्प नाही कृती करूया आणि वसुंधरा वाचवण्यासाठी संकल्प करूया या उक्तीप्रमाणे कटिबद्ध होऊन आज आदरणीय तुषार भाऊंनी एक चांगला आदर्श कार्यक्रम आपल्या शिक्षण विभागाच्या कडे सोपवलेला आहे. तुषार भाऊ आपल्याला एक सांगू इच्छितो की आपण संकल्प केला आहे 3000 झाडांचा आपले 3000 झाडं आणि आमच्या विभागामार्फत अजून 3000 झाडं असे 6000 झाडं आम्ही जगू करतो. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी झाडांच्या संवर्धनाबद्दल या वसुंधरेच्या संवर्धनाबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. खरं म्हटलं म्हणजे आज समाजामध्ये बरीच लोक असतात त्यांना पुढे येऊन समाजामध्ये सामाजिक कार्य करण्याची आवड असते पण आवड असते आणि कृती असते आवड आणि कृतीमध्ये फरक आहे.
तुषार भाऊ आपण पूर्णिमेमधून दाखवून दिलं, ज्याप्रमाणे मॅडमांनी सांगितलं की आम्ही असं ब्रीथ केले ठरलं होतं की आम्हाला झाडं छोटे मिळतील, पण आपण आम्हाला मोठे झाडं देऊन अजून प्रेरणा दिली की आमची जबाबदारी अजून जास्त वाढलेली, आम्ही ती झाडं निश्चित लावून जगवून मोठे करू. खरं म्हटलं म्हणजे आज आपल्या समाजाला अत्या म्हणजे आपल्या वसुंधरेला समाजात लक्ष वसुंधरेला वृक्ष लागण्याची किती गरज आहे हे सांगण्याची मला आवश्यकता आहे की वाटत नाही, कारण आपण सारे सुज्ञ आहात, शिक्षक म्हणून काम करत आहात, याची गरज आणि याची कार्यवाहीची अपेक्षा केली आहे. मी अधीक्षकांचं बोलता आपल्या साऱ्यांच्या वतीनं तुझ्याबरोबर शब्द देतो भाऊ की आपण आम्हाला अशी मदत करत राहावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण जी जी कामं किंवा जे जे काम आमच्यासाठी करणार ते कामं आपण आपल्याकडे येत राहू, आपल्या नातूद्वारा सलाब करत राहू. आणि माझे दोघं वरिष्ठ अधिकारी आदरणीय गटविकास अधिकारी सरळ साहेब आणि आदरणीय लोहार साहेब त्या दोघांच्या वतीनं मी आपल्या साऱ्या टीमचं आणि पर्टिक्युलरली आपलं आभार मानतो. आणि मला निमित्ताने भव्य संधी दिली, शिक्षण विभागाच्या वतीनं आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपले दोघांचे सर्व टीमचे आभार मानतो. आणि त्यांच्या आपत्तीने विनम्र अभिवादन करून मी आज आपल्याशी काही हेतू साधत आहोत. आजच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे संयोजक श्री विशाल भाऊ माझ्या मित्राचा मुलगा, आज याने समाजासाठी काहीतरी करावं म्हणून वृक्षारोपणाचा व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. असे समाजाने त्याने मला विनंती केली की बाबा तुम्ही अध्यक्षस्थान सांभाळ, जनरली मी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाही, परंतु माझ्या मुलानेच मला बोलवलं, मला यावं लागलं आणि या चांगल्या कार्यक्रमासाठी मी आज आपल्यासमोर हजर आहे. आपण करीत असलेल्या कार्यासाठी आपण ज्यांना बोलवलं ही समाजातील खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे. प्रत्येक गावात बघा, गावामध्ये कोण आदरणीय असेल तर गुरुजी, आणि गाव घडवत असेल तर तो गुरुजीच. आम्ही जे घडलो आमच्या गुरुजनांमुळे घडलो आणि आम्ही आज या पदापर्यंत पोहोचलो, त्याबद्दल मी सर्व आपण माझे गुरुजी समजून मी आपणास विनम्र अभिवादन करतो व आपणास विनंती करतो. आपण जे करा ते कोणीच करणार नाही, आम्ही पण करणार नाही, तुमचे गावकरी पण करणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जे झाड लावा तुमच्या शाळेपुरता मर्यादित कार्यक्रम ठेवता, तुम्ही गावातील लोकांनी बोलवा, त्यांना प्रोत्साहित करा व वृक्षारोपणाचा कार्यक्रम गावातील लोकांना थ्रू करावा अशी मी आपण विनंती करतो. आजच्या कार्यक्रमात उपस्थित शिक्षणाधिकारी साहेब पण आहेत, त्यांना मी विनंती करेन आमच्या शिक्षकाने लावलेल्या झाडांना आपण ग्रामपंचायतमार्फत थोडंसं एखाद दोन मंडळ जर तुम्हाला याचं दिलं असलं ठिबक सिंचनचं तर पाण्याची टाकी जवळपास शाळेच्या जवळपास असतं प्रत्येक गावामध्ये, असं बऱ्याच ठिकाणी आहे. तिथून जर ग्रामपंचायतमार्फत जोडून दिलं तर ही झाडं जगण्याची 100 ने 101% खात्री हे तुम्हाला पण असेल आणि सर्व गावांना पण असेल. आजकाल बऱ्याचशा शाळांना कंपाऊंड झालेलं आहे, त्यामुळे आता ढोरांनी झाड खाण्याचा हा प्रश्न कमी झालेला आहे. तरी आपण जास्तीत जास्त मेहनत घेऊन झाडे जगवाल ही मी अपेक्षा करतो. माझे दोन शब्द संपूर्ण बंधू आणि भगिनी, बघा आपल्याला नेहमी विचारलं जातं की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला अगोदर काय लागतं, सर्वांचं उत्तर हेच असतं की त्याला आईचं दूध लागतं, पण चुकीचं आहे. जन्माला आल्यानंतर त्याला लागतो तो पहिला ऑक्सिजन, कारण ऑक्सिजन मिळाल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. आणि जर आपण कोरोना काळामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त आपल्याला किंमत ज्याची मोजावी लागली तो ऑक्सिजनच होता, त्याच्यामुळेच लोक वाचले. आणि आज जी तुषार भाऊंनी ऑक्सिजन देण्याची जी प्रक्रिया राबवली आहे ती खूपच मनाला जाणीव देणारी आहे. त्यांनी जे काम केलेलं आहे याची प्रत्येक जण दखल घेईल. आणि आपण हे झाड, त्यांनी जे झाड दिले मला पहिलं वाटत होतं की जे रोपं देणार आहेत ते छोटे छोटे असतील, आपण आपल्या स्कूटीवरती 2-4 रोपं सहज घेऊन जाऊ शकू, परंतु इथे आल्यानंतर बघितलं तर त्यांनी आपला वयोगट पाहून 6 ते 14 वयोगट आपला प्राथमिक शाळेचा असतो त्याप्रमाणे आम्हाला 6 ते 14 वयोगटातील प्रमाणे परिपक्व असं रोप दिलेलं आहे आणि ते आम्ही जगवण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि जर आम्हाला जास्त रोपं लागत असली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडून मागून घेऊ, कारण आम्ही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रत्येक रोपवाटिकेमध्ये जाऊन तिथून आणण्याची कसरत आम्हाला फार करावी लागते, कारण आम्ही प्रत्येकाजवळ गाडी अवेलेबल असेलच असं नाही, परंतु आता 9 जरला 3-4 किलोमीटरवर आम्ही सहज हे रोप नेऊ शकतो. आणि दादांना मी अशी ग्वाही देते की आपण जे 10 झाडं द्याल त्याला मी 2 जोडी लावून 12 झाडं करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही आम्हाला ही जी रोपं दिली त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानते आणि माझे 2 शब्द सांगतो.
या कार्यक्रमाचे विचार मंत्र्यांच्या रूपात सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी टीम गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी आमच्या शाळेला भेट देते, मुख्याध्यापकांना विचारते, पालकी उपलब्ध आला, यांचं जे मूल्य ते अनमोल आहे. त्यांनी केलेली मेहनत ही खरोखर अनमोल आहे. आपण सर्वांचा सत्कार केला, परंतु खरी जी मेहनत करणारी जी टीम आहे, आदरणीय योगेश भाऊ, योगेश पाटील सर, खरोखर मनापासून कोणतंही काम ते करतात, सामाजिक काम ते मनापासून करतात आणि खरोखर यशस्वीतेसाठी त्यांनी हे काम केलेलं आहे. तर मी आदरणीय सरजांना विनंती करेल की योगेश भाऊंचा त्यांनी सत्कार. ही कल्पना आमची ना जवळजवळ 3-4 महिन्यापासून आली की झाडं जगवूया, झाडं लावूया. गेल्या 7-8 वर्षामध्ये मी 1000 झाडं लावली. माझं जमिनीचं प्लॉटिंगचं वगैरे व्यवसाय आहे, लीडरशिप आहे. पण काय व्हायचं की लावायचं आपण 100 ते जगायची 10, ते पण आपण मोठमोठी झाडं लावली, असं नाही की कधी लहान वृक्ष लावले. आता सगळ्यात लेटेस्ट अनुभव आला मागच्या वर्षी पडास खेळायला, आम्ही 250 झाडं लावले. आमचे मामा आलेले आहेत भैया भाईकडे, तर त्यांनी उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी टाकलं. जवळजवळ मला वाटतं 1-3 महिने आपण पाणी टाकलं, तरी जगले ते झाडं, बरेचसे झाडं तिकडे मेले. तर मग जेव्हा आपण विचार केला की आपण झाडांचा उपक्रम करूया, पर्यावरणाला गरज आहे आज या गोष्टीची, तर समजायचं नाही की कसं करायचं आहे की आपण झाडं लावणार. लावणं सोपं आहे पण जगतील कसं करायचं. मग तेव्हा मग योगेश सर वगैरे यांच्यासोबत चर्चा करताना त्यांनी हा ही आयडिया दिली की आपण जर शिक्षण विभागामार्फत हे काम केलं तरच हे शक्य आहे. कारण की शिक्षक लोकांचं रेप्युटेशन सगळ्यांना माहिती आहे की एखादी काम हातात घेतलं की ते 100% पार पडतं. आणि प्लस जेव्हा आपण त्यांना एखादी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि प्लस शिक्षक लोक हे सगळ्यांना चांगले सल्ले देतात किंवा ओव्हरऑल पिढी घडवतात, त्यामुळे त्यांच्या हातातून हा उपक्रम राबला तर हा आपला सक्सेसफुल होणार. मग त्या हेतूने आम्ही हे सगळं नियोजन गेल्या 2 महिन्यापासून चालू केलं की सगळ्या पहिले सरांना भेटलो, सर्व सरांना की म्हटलं सर हे कसं करायचं, तुम्ही गाईड करा, तुम्ही फक्त आम्हाला कसं कसं काय काय पावलं उचलायचं, कोणत्या दिशेला जायचं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.